मनोज बाब कॉम्बिनेशन बोलले तुम्ही किती तुमची एजेंडा एजेंडा सिंपल असा नॉमिनेशन फाईल केलेले आसा आमकां खूब बरें दिसता कित्याक आमी जेन्ना गांवांनी भोंवता तेन्ना एक बरो रिस्पॉन्स जो आमकां मेळटा म्हणल्यार एक डिफरंट पद्दतीन म्हणल्यार जे गेले ते इलेक्शनाक वचून मेळना तेच्याकून चड जो आमकां रिस्पॉन्स आसा म्हणून जाल्यार सिंपल अट नॅशनल मॅनिफेस्टोन म्हादय गोंया खातीर गोंयांक दिवची जी डायवर्ट करची न्हू म्हणून जशी आसा तशी दवरची हे सिंपल एक आपल्या मॅनिफेस्टोन काँग्रेसीन इतली वर्सां केल्ली आहा 1989 पासून म्हादयचो विषय तेन्ना काँग्रेसचे डबल इंजिन असले आता बीजेपीचे डबल इंजिन आहा कोणेच म्हादयक लागून काम करूंक ना हो आमचो डायरेक्ट आरोप असा यांच्यानी फक्त म्हादयचो सौदा केलो डिलिंग केली म्हादयची दलालगिरी केली आणि ही आमकां जी सौदेगिरी असा पण ही आमकां आज डेमोक्रेसी वाचयता अरे पहिली म्हादय वाचयचे ना तुमचे नोकरे उरपाचो ना तुझो कोलबूय उरपाचो ना पहिली म्हादय वाचय आणि म्हादयचे श्वेतपत्र तुम्ही जो मेरेन दिना तुम्ही जो मेरेन ते हेचेर घालिना तुमच्या मॅनिफेस्टोचेर घालिना तो मेरेन लोक तुमकां बिलीव करपाचे ना साधे तीन अटी ह्या इंडिया अलायन्सान मान्य गिरीश पिल्ले जो करतालींचो आसलो तेजे पयर रेट मारली आणि आयज थंय हे काय नवीन ना बीजेपीक लागून जितले रेड मारता ते मागीर रेड मारल्या उपरांत रोखडेच वॉशिंग मशीन चालू करता भितरल्यान धुवन काढटा आणि सोमतेच भितर घेता गोयांत पट्टो घालता हे बीजेपीचे नवीन कांयच ना बीजेपीचे हेच चाललेले आहा हे जे बीजेपी आज सांगता मोदी आणि 400 पार म्हणून 400 पार जाल्यार सगळ्यांक लिडरांक काढून काढून दुसऱ्या पार्टीतले कित्याक घेता मोदीच्या कुस्तार ना जाल्यार तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ना लिडरांच्या कुस्तार तुमकां इलेक्शन जिंकपाक जायना म्हणून तुम्ही आज दुसऱ्या पार्टीतल्या मनशांक वॉशिंग मशिनांक घालता आणि तेंकां तुम्ही घेतात हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की बीजेपीचो कॉन्फिडन्स आहा तो लो जाल्लेलो आसा बीजेपीक आपूण जिंकतले म्हणून कॉन्फिडन्स ना ते दुसऱ्यांच्या लिडरांचेर आज रिलायबल आसा दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांचेर रिलायबल आसा आणि इलेक्शन पावले तरी पूण ते आज दुसऱ्यांक पार्टीनी इंडक्ट करीत आसा भितर हिंदू क्रिस्तांव मुस्लिम जितले आमचे आहात ते सगळे जाण आमच्या पार्टीन आसा सगळ्या रिलीजनांक मानून आरजी पार्टी फुडें वयता केन्नाच कसलो कॉम्युनल हेट्रेड आमी स्प्रेड करिना कसलो वायलन्स आमी स्प्रेड करिना आनी कायद्याचे पालन तर रेव्होल्युशनरी गोवन्सायतले दुसरो कोण जे आर बिशोबान सांगला तेंकाच लोकांनी तेच पार्टेक वोट करपाक जाय आणि म्हाका तरी आमकां दिसता की दॅट पार्टी इज आरजी बिकॉज वी फॉलो कॉन्स्टिट्युशन अँड वी आर व्हेरी मच सेक्युलर ना पण मनोज परब तुमची पार्टी अँटी मायग्रंट म्हणून आहात तर चर्च तुमकां तितली सपोर्ट अँटी मायग्रंट म्हणून आमची पार्टी ना आमच्या हितून आमी आमच्या गोंयकारांक लागून भरयल्ले आसा आयज खंयचीय पार्टी जावं म्हणून कित्याक आम्ही फक्त उलयता जाल्यार इललिगेलिटीचेर उलयला आम्ही केन्नाच कोण लिगल काम करता लिगल धंदो करता तेचेर आम्ही केन्ना